श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि एक खूप छान विषय घेऊन आलेली आहे, त्या विषयाला सुरुवात करते। पण त्याआधी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण सगळे सुखात आनंदात आणि मजेत असाल अशी श्री स्वामी महाराजांच्या चरणी मनोमन प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ। तर चला जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। आपले हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वेगवेगळ्या देवदेवतांना जसं महत्व आहे, तसंच आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये निसर्गामध्ये उत्पन्न झालेल्या ज्या विविध गोष्टी आहेत, जसं निसर्गातले प्राणी, निसर्गातले पशु पक्षी आणि त्याचप्रमाणे वृक्ष, ह्या सगळे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये आपण पूजनीय पण मानतो, आपण त्यांची पूजा करतो, प्राणी मात्रांची पूजा करतो, आपण वृक्षांची पूजा करतो। तसंच त्याच आणि याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा या निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी म्हणूनच कदाचित आपल्या धर्मशास्त्रांमध्ये निसर्गातल्या विविध वस्तूंचे जसं प्राणी पशु पक्षी आणि वृक्षांचे आपण पूजनीय मानलेले आपल्याला त्यांची पूजा करण्याचे सांगितलेले आहेत। तर आज आपण विषय घेऊन आलेलो आहे की वेगवेगळे वृक्ष। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचं सगळ्यात महत्वाचं स्थान आहे। वृक्ष हे आपल्या वातावरणामधला जो अतिशय हार्मफुल असा कार्बन डायऑक्साईड वायू आहे, प्रदूषणाने तयार होणारा तो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं कार्य हे वृक्ष करतात। आणि त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात ते कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात म्हणजे हवा शुद्ध करतात आणि आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आपल्या वातावरणामध्ये ते सोडत असतात आणि त्या ऑक्सिजनचा आपल्याला श्वास घेण्यासाठी मदत होत असतो। त्याचप्रमाणे वृक्षांचे भरपूर भरपूर महत्व आहे। तर असो, तो हा झाला एक शास्त्रीय दृष्ट्या वृक्षांचा उपयोग, पण आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक विषयामध्ये वृक्षांचं काय महत्व आहे, आपल्या वेगवेगळ्या समस्या आपल्या वेगवेगळ्या अडचणींवर कुठल्या वृक्षांची पूजा आपण करायला हवी किंवा कोणकोणत्या वृक्ष आपल्याला पूजनीय आहे, कोणत्या वृक्षांचं फळ पूजा केल्याने काय फळ मिळतं हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। त्यामुळे सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पहा। कदाचित तुम्हाला एखादी जी समस्या असेल त्या समस्येचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल। त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कोणकोणत्या वृक्षाचं पूजा केल्याने काय फायदा मिळतो आणि कुठल्या समस्येसाठी कोणत्या वृक्षाची पूजा करायची हे आपण या विषयामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात पूजनीय वृक्षांमध्ये मी तुम्हाला आधी पूजनीय वृक्षांची यादी सांगून देते। पूजनीय वृक्षांमध्ये सगळ्यात प्रथम आहे तुळस, पिंपळ, कडुनिंब, वड, बेल, आवळा, अशोक, केळीचे वृक्ष, शमी, त्याचप्रमाणे लालचंदन हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये पूजनीय असे वृक्ष सांगितले आहे। आता ह्या प्रत्येक वृक्षाची पूजा केल्याने काय फळ मिळतं आणि कुठल्या समस्येवर कोणत्या वृक्षाची पूजा करायची हे आपण बघून घेऊया। तुळस, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, हे मी सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त माहिती कदाचित तुमच्याकडे असेल। तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी आपण आपल्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन ठेवतो, त्यांची पूजा करतो। तर तुळशीचं महत्व हे पूजेचं महत्व असं आहे की ज्या घरात तुळशीची रोज पूजा होते ते घर लक्ष्मी कधीही सोडून जात नाही आणि त्या घरास नेहमी सुख समृद्धीचा वास असतो। लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळस ही अतिशय पूजनीय आहे आणि तुळशीची जो पूजा करतो त्या घरामध्ये कधीही सुख समृद्धी लक्ष्मीची कमतरता भासत नाही, लक्ष्मीची कमतरता भासत नाही, त्याप्रमाणे सुख समृद्धी भरपूर असते। तर दुसरा वृक्ष आहे पिंपळ। पिंपळ वृक्ष माहितीच आहे सगळ्यांना। तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये हिंदू धर्मग्रंथांमध्ये विविध पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आलेले आहे। याची पूजा केल्याने आपल्याला शनी दोषापासून मुक्ती मिळते। जर कोणाला शनीचा काही दोष असेल तर त्याने शनिवारी पिंपळाची पूजा करायची किंवा पिंपळाला दूध मिश्रित पाणी आणि त्यावर थोडे काळे तीळ अर्पण करून तुम्ही ते सुद्धा अर्पण करू शकता। तर ज्यांना शनीचा दोष आहे किंवा ज्यांना शनी आहे तर त्यांनी पिंपळाची पूजा हे केल्याने त्यांचा शनिदोष हा कमी होऊ शकतो। त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाचं महत्व आहे की पिंपळ वृक्षाची जर आपण पूजा केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतात। म्हणजे आपल्याला जर भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे आहेत तर पिंपळ वृक्षाची पूजा करायला हवी आणि पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा सदैव कृपा आशीर्वाद तुमच्यावर बनलेला असतो।
पुढचं वृक्ष आहे कडुनिंब. आता कडुनिंब आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल कदाचित, कडुनिंब हे औषधी गुणधर्मयुक्त तर आहेच, पण कडुनिंबाचं वृक्ष सुद्धा आपल्या धर्मशास्त्रामध्ये पूजनीय असं सांगितलं आहे. तर याच्या फायदा याची पूजा केल्याने काय होतं बघा, कडुनिंबाची पूजा केल्याने आपल्या पत्रिकेमधले सर्व दोष दूर होतात. आणि आजारांपासून जर का एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्यांनी जर कडुनिंबाच्या वृक्षाची रोज पूजा केली किंवा काही ठराविक दिवस ठरवून पूजा केली तर त्यांना आजारांपासून मुक्ती मिळण्यास बरीचशी मदत होते. आणि त्याचप्रमाणे सुख शांती आरोग्य आपल्या कुटुंबामध्ये सदैव कायम राहतं. तर हे फायदे आहे कडुलिंब वृक्षाच्या पूजनाचे. तर पुढचं बघूया वड. आता वडाचं जर माहितीच आहे सगळ्यांना, आपण जर सगळ्या महिला वर्ग सगळ्या आपल्या हिंदू धर्माशास्त्रातल्या स्त्रिया ह्या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा फेर करतात, यामागचा इतिहासही सगळ्यांना माहितीच आहे. तर वडाची पूजा करण्यामागचं रहस्य काय आहे बघा, की याला बरगद असं देखील म्हणतात. बरगद म्हणजे आपली बरकत होणं. आणि याची पूजा केल्याने स्त्रियाचे सौभाग्य अखंड राहते आणि संतान संबंधी समस्या दूर होतात. आपल्या मुलांच्या विषयी जर काही समस्या असेल तर त्या समस्या दूर करण्यासाठी वडाच्या झाडाची अवश्य पूजा करावी. तर पुढच्या पूजनीय वृक्षांच्या यादीमध्ये येतो बेल. बेल वृक्ष, बिल्व वृक्ष हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असं वृक्ष आहे आणि लक्ष्मी मातेने ते निर्माण केलेलं वृक्ष आहे भगवान शिवशंकरांच्या आराधनेसाठी, हे आपण जाणतात सगळेजण. तर बेल या झाडाचे पान आणि फळ दोन्ही महादेवाला अर्पित केले जाते. याची पूजा केल्याने नोकरीमध्ये बढतीचे लवकर योग येतात. जर आपण बिल्व वृक्षाची जर आपण पूजा केली तर नोकरी विषय संबंधित किंवा नोकरी लागण्यामध्ये किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी आपल्याला बेलाच्या वृक्षाची पूजा करणं आवश्यक आहे. तर पुढचं पूजनीय वृक्ष आहे आवळा. आवळा, आवळ्याचं झाड हे ज्याप्रमाणे औषधी गुणधर्मयुक्त असतं त्याचप्रमाणे आवळ्याला सुद्धा एका दृष्टीने कल्पवृक्ष असं म्हणतात. आणि आवळा हे असं आवळ्याच्या झाडाला जे लागणारा फळ आवळा जो असतो त्या आवळ्यामध्ये जे सत्व व्हिटॅमिन सी असतं, पण त्या असं म्हणतात की त्या आवळ्याला तुम्ही त्याच्यावर कितीही प्रक्रिया करा, तुम्ही त्याला शिजवा उकडा काही करा किंवा ते किती दिवस जर किती दिवस राहिलं तर त्यातलं जे सत्व आहे ते नष्ट होत नाही असा हा बहुगुणकारी आवळा. याचं पूजनामध्ये सुद्धा विशेष महत्व आहे. तर बघूया काय महत्व आहे याचं. आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्याला धनसंबंधी ज्या अडचणी आहेत त्या त्यांच्या कधीच येत नाही. ज्यांना काही धनसंबंधी अडचणी असतील किंवा ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल त्यांनी आवळ्याच्या झाडाची अवश्य पूजा करा. आपल्याला माहिती आहे आवळा अष्टमी म्हणून एक दिवस येतो दिवाळीनंतर, त्या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा केलेली जाते. तर पुढचा वृक्ष अशोक वृक्षाचं महत्व बघून घेऊया. अशोक वृक्षाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहण्यास मदत होते. अशोक वृक्षाची झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदते. एखाद्या विशेष इच्छेसाठी जर तुम्हाला एखादी विशेष इच्छा प्राप्त करून घ्यायची असेल किंवा एखादी मनोकामना जर पूर्ण करून घ्यायची असेल आणि तुमच्याकडून इतर काही सेवा होत नसतील तर अशोक वृक्षाचं पूजन आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अशोक वृक्षाचं पूजन हे संकल्पयुक्त जर तुम्ही केलं तर आपल्या विशेष काही इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. पुढचं वृक्ष आहे केळीचं वृक्ष. ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर त्यांना केळीच्या झाडाची पूजा करण्यास सांगतात आणि त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे विवाहामध्ये काही अडथळे येत असेल, विवाह योग जुळत नसतील तर केळीच्या वृक्षाचे पूजन आणि शीघ्र काम करणारे असं पूजन मानलं गेलेलं आहे. त्यामुळे शीघ्र लग्न जमण्यासाठी केळीच्या वृक्षाचे पूजन अवश्य करावे. पुढचं पूजनीय वृक्ष असं आहे की शमीचं वृक्ष. आपल्याला माहिती आहे भगवान गणपती बाप्पांना शमीपत्र आपण अर्पण करत असतो, त्याचप्रमाणे भगवान शिवशंकरांना सुद्धा. तर या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल किंवा आपल्यावर शत्रूची काही बाधा असेल तर शमीच्या वृक्षाचे पूजन अतिशय फलदायी सांगितले गेलेले आहे.
आणि कोर्ट कचेरीमध्ये जर का यश प्राप्ती केला करायची असेल तर शमी वृक्षाचे पूजन करावे. दसऱ्याच्या दिवशी या झाडाचे पूजन विशेष महत्व मानला गेलेले आहे. आता पुढचं वृक्ष आहे की लाल चंदन. लाल चंदनाचं वृक्ष हे जर कोणी सूर्याची आराधना करत असेल, सूर्यदेवाची उपासना करत असेल, तर रक्तचंदनाच्या वृक्षाची जर आपण पूजा केली तर ती पूजा भगवान सूर्यनारायणाला अर्पित केल्यासारखी होते आणि भगवान सूर्यनारायणांना प्रसन्न करण्यासाठी रक्तचंदनाच्या वृक्षाची पूजा करतात. तुम्हाला ही माहिती काही आवडली असेल, तुम्हाला थोडी तरी त्याचा काही उपयोग वाटत असेल तर नक्की लाईकचं बटन दाबा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.